नमस्कार मित्रांनो, मी चंद्रशेखर पाटील, इन्स्पिरेशनल स्पीकर, करिअर कोच, लाईफ कोच. नवीन वर्ष चालू झालेलं आहे. कित्येकांचे ही स्वप्न असणार आहे, नवीन रिझॉल्युशन असणार आहे की या वर्षी काही करून मी वेट वाढवणार आहे किंवा कमी करणार आहे. मी चांगल्या प्रकाराने माझी बॉडी शेपमध्ये आणणार आहे. या वर्षीचं माझा हा रिझॉल्युशन आहे. कित्येक जणांनी हा संकल्प ठरवला असणार. आता काहींचा प्रवास नक्की चांगला होईल, काही जण अर्धावर सोडून देतील. आता याच्यामागे काही कारणं आहेत, ते आधी समजून घ्या की फेलियर काय येतं. इथे बघा, तुम्ही जेव्हा एज्युकेशन घेता ना, तर पहिली ते दहावीपर्यंत तुम्ही एक बेसिक लेवलचं एज्युकेशन घेता. त्याच्यानंतर दहावीनंतर पुढे ग्रॅज्युएशनपर्यंत तुमचं ॲडव्हान्स लेवलचं एज्युकेशन होतं, आणि त्याच्यानंतर पुढे तुम्ही मास्टरीला जाता. हे सुद्धा काही एक्सरसाइजचा हा विषय आहे ना, हा सुद्धा काहीसा तसंच आहे. प्रत्येकाने बॉडी बिल्डिंग केलं पाहिजे असं काही नाही. मला पण असा गैरसमज पूर्वी व्हायचा. ॲक्च्युली हा कशामुळे व्हायचा की मी दुसरे बॉडी बिल्डर बघायचो, त्यांना बघून मला आकर्षण व्हायचं. मला असं वाटायचं नाही ना, माझी पण बॉडी अशी झाली पाहिजे, मला पण चांगले कट्स वगैरे आले पाहिजे असं फील व्हायचं. आता हे ॲट्रॅक्शन असायचं हे मला त्यावेळी समजायचं नाही. नंतर कालांतरे मला ह्या गोष्टी समजल्या की एक्झॅक्टली मला कशाची गरज आहे. आतून जोपर्यंत तुम्हाला एखाद्या गोष्टीचं कॉल येत नाही ना, तुम्ही ती गोष्ट नाही करू शकत. तर इकडे आतून आधी आपल्याला नक्की काय करायचं हे समजून घेतलं. आपली लाईफस्टाईल कशी आहे, आपल्याला टाईम किती मिळतो, आपलं रुटीन कसं आहे, कामकाज कसं आहे, हे सगळं कॅल्क्युलेट करून तुमचं तुम्ही ठरवू शकता तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचं आहे. आता बॉडी बिल्डिंग हे सुद्धा मास्टरीला गेल्यासारखं आहे. आपण ग्रॅज्युएशन केलं तरी आपल्याला चालू शकतं. आपलं प्रत्येकाला मास्टरी करायला पाहिजे नाही, गरज नाही आहे. तर ग्रॅज्युएशनपर्यंत ॲटलीस्ट आपण कसं जाऊ शकतो हे आपण एक्सरसाइजमध्ये समजून घेऊया. पहिली गोष्ट समजून घ्या, फिटनेस जास्त महत्त्वाचा आहे. खूप जण बॉडी बिल्डिंग करण्याच्या बेतात स्वतःला कम्पेअर करत राहतात आणि मग ते थोडे टाईम करतात आणि नंतर सोडून देतात, कारण तो प्रवास खूप मोठा असतो हे त्यांच्या लक्षात येत नाही. आणि एक्सरसाइज किंवा वर्कआउट हे लाईफलाँग प्रोसेस आहे हे ते ध्यानात घेत नाहीत. त्यांना काय वाटतं, ओके माझं वजन 60 आहे, मला 70 न्यायचं आहे. 70 एक 2-3 वर्षात ते जातात, मग तिकडे जाऊन सुस्त होतात. मग त्यांना वाटतं ओके टार्गेट अकम्प्लिश, पुढे काय केलं पाहिजे. मग ते मेंटेन करायला आयुष्यभर ती गोष्ट केली पाहिजे ना. मग याच्यासाठी काही शॉर्टकट मेथड आहे, मी तुम्हाला सांगतो काय करायला पाहिजे. की पहिलं हे समजून घेतलं पाहिजे, मला वर्कआउट करून माझी फिटनेस लेवल व्यवस्थित ठेवायची आहे. याच्यासाठी काय करायचं आहे, आपल्या माइंडला ना रोज नवीन नवीन काहीतरी रिफ्रेशिंग पाहिजे असतं. तर रोज एकच गोष्ट तुम्ही करत राहिला तर तो बोर होतो. एक तर त्याला सवयीमध्ये आणला तर काय प्रॉब्लेम नाही आहे, पण आपल्याला नवीन नवीन काहीतरी केलं ना तुम्हीसुद्धा एक्सायटेड राहणार. तर याच्यासाठी काय करायचं आहे, फिटनेस लेवल मेंटेन ठेवण्यासाठी एक तर डाएट आपला प्रॉपर ठेवला पाहिजे, कॉन्शियसली प्रॉपर डाएट आधी घेतला पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्ही एक्सरसाइज जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारे करू शकता. आज योगासन केला, उद्या टबाटा केला. टबाटा नावाचं एक छान एक्सरसाइज, समजा तुम्ही घाई गडबडीत खूपच असेल तर 5 तुमचा एक्सरसाइज पूर्ण वर्कआउट पूर्ण होतं. त्याचे लिंक मी तुम्हाला देतो. टबाटाचे चांगले प्रकार आहेत ते तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर जागच्या जागी रनिंग करू शकता, कधीतरी बाहेर जाऊन जॉगिंग करून येऊ शकता, वॉकिंग नुसतं करून येऊ शकता. बेसिकली काय, कन्सिस्टन्सी ठेवण्यासाठी तुम्ही वेगवेगळे प्रकार करू शकता तुमच्या टाईमच्या अवेलेबिलिटीनुसार. दुसरी गोष्ट, कधीकधी आपल्याला कंटाळ येतो, त्यावेळी एक छोटीशी ॲक्टिव्हिटी आपण करायची आणि लगेच स्वतःच्या माइंडला समाधान मिळवून घ्यायचं की ओके आजचा दिवससुद्धा मी ती गोष्ट केलेली आहे. प्रॉब्लेम काय होतो, गॅप जेव्हा पडते ना तेव्हा परत चालू करताना चॅलेंज येतो. तर हे गॅप पडायला द्यायचं नाही. एक छोटंसं ॲक्टिव्हिटी त्या दिवसासाठी करायची, मग ते दिवसात कधीही असो, कधीही दिवसात करा, काही प्रॉब्लेम नाही. दिवसात कधीही एखादी ॲक्टिव्हिटी करा जी बॉडीला फिट करण्यासाठी हेल्प करेल. ती ॲक्टिव्हिटी केली तरी माइंडला मेसेज जातो की आजचा दिवस आपण सक्सेसफुली ती गोष्ट केलेली आहे. एवढं जरी करू शकलात ना तर तुमची ही लाईफलाँग वर्कआउटची जी प्रोसेस आहे, एक्सरसाइजची जी प्रोसेस आहे, ही लाईफलाँग तुमच्यासोबत राहील आणि तुम्ही हेल्दी आणि फिट राहाल. लक्षात ठेवा, हेल्दी आणि फिट राहायचं आहे. प्रत्येकाने बॉडी बिल्डिंग करायची गरज नाही आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुमचे काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये जरूर कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.